त्याच्यावर विश्वास बसण्यासाठी आणखी काही काळ जावा लागला आणि नंतरच्या काळामध्ये तीन वैज्ञानिकांचं नाव याच्यात घेतलं जात. त्याच्यामध्ये एक आहे तो जोहानस केपलर. केपलरने असं सांगितलं की सूर्याच्या भोवती हे ग्रह फिरतायत आपल्याला डोळ्यांनी दिसणारे, पण केपलरच असं म्हणणं होतं की कोपर्निकसला जे वाटतंय की ते वर्तुळाकार फिरतात, तर ते वर्तुळाकार नाही फिरत, तर त्यांच्या कक्षा या लंब वर्तुळाकार आहे, एलिप्टिकल, असं केपलरने सांगितलं. आणि केपलरने ज्याच्या आधारे हे सांगितलं तो फार मोठा ॲस्ट्रॉनॉमर होऊन गेला, डॅनिश होता, डेन्मार्कचा होता, त्याचाही उल्लेख तुमच्या पुस्तकामध्ये आहे. त्याचं नाव टायको ब्राहे. या टायको ब्राहेने 27-28 वर्ष आकाशाचा अभ्यास केला. त्यावेळेला दुर्बिणी नव्हत्या, म्हणजे नुसत्या डोळ्यांनी अभ्यास करावा लागायचा आणि रोज रात्री झोपायचं नाही तर आकाशामधले वेगवेगळे तारे, ग्रह आणि त्यांच्या परस्पर सापेक्ष जागा म्हणजे पोझिशन्स याची नोंद करायची. आणि त्या ते करण्यासाठी त्याने एक राजवाडा बांधला होता. त्या राजवाड्यात वेगवेगळ्या आकाराच्या भिंती होत्या. तुमच्यापैकी कोणी जंतर मंतर बघितलंय का, दिल्लीचं किंवा जयपूरचं? नाही बघितलं, कधीतरी जरूर बघून या. की भारतातली पहिली वेधशाळा, म्हणजे आधी होत्या, शिल्लक राहिलेली असं पण म्हणू, अशी वेधशाळा आहे. वेधशाळा म्हणजे जिथून आकाशाचा वेध घेता येतो. आणि त्या काळामध्ये दुर्बिणी नव्हत्या, त्या काळामध्ये असं वेध घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे साधनं निर्माण करावी लागतात. तुमच्यापैकी कोणी आयुकामध्ये गेलंय का? काही जण गेलेत. बरं, तिथं एक आयुकात तर जाता येईल, पुण्यामध्येच आहे, पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे. मग तिथलं बाहेरचं एक छोटस पार्क आहे, ते बघितलंय का तुम्ही? त्याच्यात वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट ठेवलेली आहेत. तिथं काही वेगळं आहे का रे आकाशाच्या संदर्भात ठेवलेलं, कोणी पाहिलंय? हा, काय आहे त्याच्यावर? तिथं घुमट नाहीये, तिथं नाही. तिथं तुम्ही जर एक भिंत पाहिली त्याची, तर त्या भिंतीला जो कठडा आहे सगळा तो अशा आकाराचा आहे. हा, बघितलाय का? अशा आकाराचा. सावली पडली की किती वाजले ते कळतं. तर याला त्या काळामध्ये अवकाशाचा अभ्यास करायची यंत्र म्हणायचे. तर अशी यंत्र त्या डेन्मार्कमध्ये कोपनहेगनला त्या टायको ब्राहेने बसवलेली होती. आणि त्यातनं अभ्यास करून त्याने खूप माहिती गोळा केली. ही त्याला कशासाठी गोळा करायची होती माहिती आहे? त्याला कोपर्निकसचा सिद्धांत खोडून काढायचा होता. त्याला स्वतःला आतून असं वाटत होतं की नाही, पृथ्वीच सगळ्या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. आणि म्हणून त्याने इतकी वर्ष अभ्यास केला. दुर्दैवाने काही निष्कर्ष काढायच्या आतच त्याचा मृत्यू झाला. आणि मग त्याच्या बरोबर काम करणारा, त्याचा असिस्टंट म्हणून काम करणारा हा जोहानस केपलर म्हणून होता. आणि या जोहानस केपलरने त्या सगळी त्याने जी माहिती गोळा केलेली होती टायको ब्राहेने, ती सगळी अभ्यासली आणि त्याने असा निष्कर्ष काढला की नाही, पृथ्वी नाहीये मध्यावरती, सूर्यच आहे आणि सूर्याच्या भोवती हे सगळे ग्रह फिरतायत आणि तारे तर त्याच्या पलीकडे आहेत आणखीन. आणि ते तर सूर्याभोवती फिरत नाहीयेत, तर ते सूर्यासारखे तारे आहेत असं केपलरने सांगितलं. पण हे सिद्ध करता येत नव्हतं, गणिताने सिद्ध करता येत होतं पण दिसत नव्हतं. त्याच्यासाठी खूप अभ्यास आणखी करावा लागणार होता. ते काम नंतर गॅलिलिओने केलं. आणि मग गॅलिलिओने जे सांगायचा प्रयत्न केला, गॅलिलिओची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? गॅलिलिओने काय काय शोधलंय? ऐकलंय नाव कधी गॅलिलिओ गॅलिली? हा इटलीमध्ये पिसा नावाचं एक गाव आहे, त्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक होता, खूप अभ्यास करणारा. त्याने काय शोधलं बरं? गॅलिलिओने शोधलेले काही शोध माहिती आहेत तुम्हाला? त्याने लावलेले किंवा बिचारा गॅलिलिओ आपण विसरून गेलो त्याला 400 वर्षामध्येच. मी काय घातलंय? चष्मा. चष्मा सुद्धा एका अर्थाने गॅलिलिओने शोधलाय. त्याने शोधला नाहीये, पण त्याने एका चष्म्यावाल्याच्या दुकानामध्ये ही चष्म्याची लेन्सेस, चष्मा त्यावेळी नुकताच असं भिंगांचा शोध लागला होता लेन्सेसचा, आणि त्याने या भिंगांवरती काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची भिंग, बहिर्वक्र भिंग असतात, आंतरवक्र भिंग असतात, कॉन्केव्ह मिरर्स, कॉन्वेक्स मिरर्स, सॉरी कॉन्वेक्स लेन्सेस, कॉन्केव्ह लेन्सेस वगैरे.
ती सगळी लेन्सेस त्याचा त्याने अभ्यास केला आणि त्या लेन्सेसचा उपयोग करून त्याने पहिली दुर्बीण बनवली जगातली, की ज्या दुर्बिणीमुळे आकाश पाहता येतं. आणि त्याने त्या दुर्बिणीतनं पहिल्यांदा चंद्र बघितला आणि त्याला धक्का बसला. लहानपणी गोष्टीतला चांदू मामा एकदम वेगळा दिसतो असं लक्षात आलं. त्याच्यावरती अनेक विवर आहेत, खड्डे आहेत असं लक्षात आलं. मग त्याने ती दुर्बीण गुरुकडे वळवली आणि त्याला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला की त्या गुरुला पण आपल्यासारखा चंद्र आहे असं लक्षात आलं. आणि एक नाही, त्याने गुरुचे चार चंद्र पाहिले त्या दुर्बिणीतनं आणि ते गुरुच्या भोवती फिरत आहेत हे त्याच्या लक्षात आलं. एवढंच नाही तर त्याने जेव्हा शनी बघितला त्या दुर्बिणीतनं, त्यावेळी त्याला आणखीन धक्का बसला की त्या शनीच्या भोवती एक मोठं कडं आहे असं त्याच्या लक्षात आलं. हे पहिल्यांदा पाहणारा तो गॅलिलिओ. आणि असं दुर्बिणीतनं सारखं त्याने एवढंच नाही तर त्याने नको तो प्रकार केला, तुम्ही करू नका त्याच्यासारखं. त्याने दुर्बिणीतनं सूर्य बघितला. दुर्बिणीतनं सूर्य बघायचा नाही कधी, बरं का? दुर्बिणीतनं सूर्य बघितल्यामुळे, सारखा सारखा बघितल्यामुळे त्याला अंधत्व प्राप्त झालं. तो आंधळा झाला काही दिवसानंतर. पण त्याने सूर्य बघितला आणि त्याला नवीन शोध लागला, ते सूर्यावरती काळे डाग असतात असं लक्षात आलं. सूर्य आपल्याला दिसतो तसा पूर्ण प्रकाशित नाहीये, तर त्याच्यावरती काळे डाग आहेत, सोलर स्पॉट्स. ते पहिल्यांदा गॅलिलिओने पाहिले. गॅलिलिओची कदाचित गोष्ट तुम्हाला माहिती असेल की तो चर्चमध्ये गेलेला असताना त्याने चर्चमधलं झुंबर बघितलं आणि ते झुंबर वाऱ्यामुळे असं हलत होतं. ते हलणारं झुंबर पाहिल्यावरती त्याने आपल्या हाताची नाडी असते त्या नाडीचे ठोके पडतात. तुम्हाला माहिती आहे का ठोक्यांचं काय वैशिष्ट्य असतं? तुम्ही पाहिली तुमची नाडी कधी हात लावून? जाणवते का ही नाडी तुम्हाला? उडत असते ती, ठक ठक अशी उडत असते आणि ती जाणवते आपल्या हाताला. काय वैशिष्ट्य आहे या उडणाऱ्या नाडीचं? छान, एका मिनिटात 72 ठोके, म्हणजे 72 वेळा ती उडते. जर आपण शांत असलो तर, आपण धावपळ करायला लागलो की त्याचा वेग सुद्धा वाढतो. पण जेव्हा शांत अवस्थेत असतो त्यावेळेला ठराविक गतीने हे नाडीचे ठोके पडत असतात. मग त्याने ते झुंबर हलताना बघितलं आणि तो ते नाडीचे ठोके मोजायला लागला. आणि त्याच्या असं लक्षात आलं की ते झुंबर हलत असताना वाऱ्यामुळे त्याचा जो अँप्लिट्यूड असतो, म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं, हळूहळू काही वेळानंतर तो काय होत जातो? कमी होत जातो, बरोबर आहे की नाही? तर त्याच्या असं लक्षात आलं की या झुंबराच्या बाबतीमध्ये कोणत्याही दोन, त्याला आवर्तन असं म्हणू आपण, की इथून निघाला इथं पोचला परत इथं आला, याला एक आवर्तन म्हणायचं. त्याच्या असं लक्षात आलं की कोणतंही दोन आवर्तनं जर घेतली तर त्या दोन आवर्तनांना लागणारा जो वेळ आहे तो सारखाच असतो. मग अँप्लिट्यूड बदलला तरी चालेल, पण तो वेळ स्थिर असतो. आणि कसं कळलं त्याला? तर त्याने नाडीचे ठोके मोजले की इथून झुंबर निघालं, इकडं गेलं आणि परत जागेवर आलं तर किती वेळा आपली नाडी उडली हे त्याने मोजलं. आणि प्रत्येक वेळेला त्याला ती संख्या सारखीच आली. त्याच्यावरनं त्याला अशी आयडिया सुचली, त्याने एक पेंड्युलम तयार केला, लंबक, आणि त्याचा अभ्यास केला आणि त्यातनं त्याने घड्याळाचा शोध लावला. गॅलिलिओच्या आधी लोकांना घड्याळ माहीत नव्हतं. लोक सूर्याच्या सावलीवरून, सूर्यामुळे, सूर्याच्या प्रकाशामुळे वस्तूंच्या ज्या सावल्या पडतात त्याच्यावरून वेळ मोजायचं. किंवा आपल्याकडे घटिका पात्र होती, म्हणजे एक मोठ्या पांड्यामध्ये गंगाळ म्हणायचं त्याला, त्याच्यात पाणी घ्यायचं आणि एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीला बारीक भोक पाडायचं खाली आणि ती वाटी त्याच्यात तरंगत ठेवायची. मग त्याच्यामध्ये हळूहळू पाणी आत शिरायला लागतं त्या वाटीमध्ये. आणि ठराविक वेळ झाल्यानंतर मग ते वाटी भरली पाण्याने की ती पाण्यामध्ये बुडते. मग म्हणायचं एक घटिका झाली. तर असं वेगळीवेगळी साधनं होती. परंतु आज जे घड्याळ आपण वापरतो हे घड्याळ पहिल्यांदा कोणी शोधलं? गॅलिलिओने शोधलं. त्या गॅलिलिओची अशी गंमत आहे, त्याने इतक्या गोष्टी शोधल्या पण आपल्याला विसर पडला ना त्याचा. त्याने दोन वस्तू घेतल्या वेगवेगळ्या वस्तुमानाच्या, म्हणजे डिफरंट मासेस. अशी कल्पना करा की एक चेंडू घेतला आणि त्याचं वस्तुमान होतं 10 किलोग्रॅम. किती होतं मास त्याचं? 10 किलोग्रॅम. आणि तेवढ्याच आकाराचा
दुसरा एक बॉल घेतला आणि त्याचं वस्तुमान 1 किलो होत. असं असत. गोळाफेक केली आहे का तुम्ही कोणी? हलका असतो ना गोळा अगदी? नाही, जड असतो. आणि तुम्ही बास्केटबॉल वगैरे खेळलाय की नाही? मग तो काय जड असतो का? तो हलका असतो. तुम्हाला माहिती आहे की गोलच आहेत परंतु एक जड आहे आणि एक हलका आहे. म्हणजे एक समजा 10 किलोग्रॅमचा आहे आणि दुसरा 1 किलोग्रॅमचा आहे. तर या गॅलिलिओला लोक प्रश्न विचारायचे की असे जर वेगळ्या वस्तुमानाचे दोन पदार्थ घेतले की ज्यांचं आकारमान साधारण सारखंच आहे, हॅव्हिंग सेम व्हॉल्यूम, हे जर आपण उंचावरून खाली टाकले तर मग कोण आधी पोहोचेल? जड आधी पोहोचेल, बरोबर ना? गॅलिलिओ नंतर आता किती वर्ष झाली? 400-500 वर्ष झाली. आणि आपण काय सांगतोय? जड वस्तू आधी खाली पोहोचेल. आज आपल्यालाच वाटतं असं नाही बरं का, शिकलेल्या अनेक लोकांना असं वाटतं. आपण एक छोटीशी फिल्म बघूया. गॅलिलिओ नंतर 400 वर्षानंतर सुद्धा शिकलेल्या लोकांना सुद्धा असंच अजून वाटतं. तुमच्या आमच्यासारखं तुम्ही तर अजून शिकताय, अजून पूर्ण नाही शिकलेले, पण माझ्यासारख्या मोठ्या माणसांना सुद्धा असं वाटतं की जी वस्तू जड आहे ती आधी पोचते आणि हलकी वस्तू नंतर पोचते. आपण एक छोटीशी व्हिडिओ बघूया, व्हिडिओ फिल्म. तीनच मिनिटाची आहे, छान फिल्म आहे. किती लोक बघा कसं चुका करतात शिकल्यानंतर सुद्धा, आणि त्याची कारण पण वेगवेगळे देतात. असं का घडत असेल? वस्तू जड आहे त्याच्यामुळे त्याच्यावर फोर्स जास्त लागतो वगैरे वगैरे. Let's say Jack holds both balls above his head and then he drops them at exactly the same time. What do you expect to see? Well, they're going to hit the ground at the same time. I expect them to both land at the same time. Same time. Well, I think they both will. This one to hit the ground first. However, they will actually both hit the ground at the same time. Yeah. Why is that? Science. Because, yeah, science. Now, the black one clearly feels a lot heavier. So the standard misconception is to believe that the black ball will accelerate at a greater rate and reach the ground first. This year, many people had an idea that both balls would land at the same time, but they didn't know exactly why. I found there were some different misconceptions. For example, many people seem to think that as an object falls towards the Earth, it falls with a constant speed. From this height, yeah, pretty much. Just a constant speed all the constant way down. Speed. Yeah, I think it'll be the same constant speed. I think it's constant. Yeah, I seem to remember it being constant. I did decently in physics and I seem to remember that's the answer. Whereas the truth is, the speed of both balls is changing all the time. The balls are speeding up as they go towards the ground. That's what the force of gravity does on them. It makes them accelerate. It gets them to speed up. Another misconception I discovered was that some people believe both balls should have the same gravitational force on them, even though the black ball is clearly much, much heavier. The reason I think they said this was because they knew both balls needed to reach the ground at the same time, so they reasoned that the force on them must be the same. Tell me about how the gravitational force on this ball compares to the gravitational force on that ball. The force is the same. It's going to be very similar. In terms of gravitational pull, they both are the same and they'll fall at the same rate. I'm not like Einstein, but same gravitational force around the whole world, right? Because the gravitational pull on the Earth is the same on both objects. Are you saying that the force on them is the same? The pull is the same. But you felt the pull and you've told me the pull is different. No, I said the weight is different. I didn't say the pull is different. It is heavier. And has more gravitational pull. But when I drop them, then they get equal to gravitational pull somehow. Don't you think it's going to be like 5 times as much? Yeah, you think, but it's not. The way you're asking it, yes. But scientifically speaking, no. The gravitational force on both these balls are the same. Okay. The gravitational force on both of these balls is the same. Is that what you actually believe? No, but it is. Tell me what you believe. I believe it should be more on this, simply for the fact that this is heavier, and just intuition tells me that it should be more. But after learning physics, we learn that it is actually the same. I actually think the force on this ball is more than no, the force don't. On this ball. No, you don't. I swear, I am not trying to mess with you. So, like in real life? In real life. And in physics, I will tell you that the force on this ball is more. All right, ready? 3, 2, 1. Yep, see? Same time. Same time. I would say the force on the medicine ball is like
a lot more because it's got a lot more weight, it's got a lot more mass, but it's got a lot more inertia. You guys remember that, right? Okay. It's got a lot of resistance to acceleration, so it takes more force to get it accelerating at the same rate as this ball. And that's why they accelerate at the same rate. Thank you guys so much for playing along. I appreciate that. Sorry, thanks, Jared. That's alright. तर दुकान असं वाटतं की पहिल्यांदा काही जणांना असं वाटतं की जो जड आहे चेंडू तो लवकर खाली येईल. बहुतेक सगळ्यांना असं वाटतं की दोन्ही चेंडूंवरती जो फोर्स लावलेला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो सारखाच आहे. तसं नाही आहे, लक्षात घ्या, जो जड आहे त्याच्यावरती जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही शिकाल, सायन्समध्ये आहे तुमच्या सायन्सच्या पुस्तकात, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या प्रमाणामध्ये असतो. सो वेन मोर मास इज देअर इट मीन्स दॅट देर इज मोर फोर्स बिटवीन द अर्थ अँड दॅट मास. पण दोन्ही चेंडू जड असोत किंवा हलके असोत, एक जड एक हलका असो, एकाच वेळेला जमिनीवरती पोचतात. पण प्रत्यक्ष आजही गॅलिलिओच्या नंतर 400-500 वर्षानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतंय की जड वस्तू आधी पोचते आणि हलकी वस्तू नंतर पोचते. तर हे पाहण्यासाठी गॅलिलिओने प्रयोग केला असं म्हणतात. खरंच केला का माहिती नाही, त्याने केला का आणखी कोणी करून पाहिला, पण पिसा या गावाला एक लिनिंग टॉवर आहे, असा झुलता असा मनोरा एकललेला. त्या मनोऱ्यावरनं त्याने दोन सारख्या आकारमानाच्या पण वेगवेगळ्या वस्तुमानाच्या दोन वस्तू एकाच वेळेला खाली टाकल्या आणि लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणजे दोन्ही वस्तू, दोन्ही चेंडू एकाच वेळेला खाली पडले. लोकांना असं वाटत होतं की जड वस्तू आधी खाली पोचते. आता याच्यामध्ये हवेमुळे जो रेझिस्टन्स असतो हा निग्लिजिबल आहे, फारसा नाही आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. हा प्रयोग गॅलिलिओ नंतर 400-450 वर्षानंतर पुन्हा केला गेला पिसामध्ये. आपण तो बघूया प्रयोग, कारण त्याची आजही गरज आहे. आजही आपल्याला अजून खरंच मनापासून असं वाटतंय इंट्युटिव्हली की जड वस्तू आधी पोचायला पाहिजे. म्हणजे बघा, विज्ञानाचा इतिहास आता 400 वर्ष पुढे सरकला तरी सुद्धा आपल्या कल्पना फार बदललेल्या नाहीत. मग त्यासाठी लोक गोळा करून त्यांना हा प्रयोग परत दाखवला. तो बघूया आपण. Thank you.
Good spin. Thank you.